नमस्कार. मातृपितृ देव भव या मालिकेतील आज हा 20वा भाग. मागच्या भागात मी माझ्या 85 सांगितलं तर त्यामध्ये आईने जवळजवळ 10 पानं तिचं मनोगत दिलं होतं. म्हणजे त्यातल्या माझ्या लहानपणच्या आठवणी अनेक ज्या मला आठवत नव्हत्या त्याही लिहिल्या. त्या मी मागे सांगितलेली खोक्याची आठवण होती, त्यामध्ये माझ्या आजीवरच्या काही आठवणी होत्या. आणि त्यातला तिचा म्हणजे माझ्यावरचा एक प्रेम म्हणा किंवा विश्वास. आणि ही गोष्ट खरी आहे की अनेक गोष्टी मी ज्या करत होतो त्याची भाऊकांना कधी कल्पना नसली तरी आईला मात्र मी कल्पना द्यायचो. कारण त्या काळामध्ये आणि आजही व्यावसायिक संबंध असतात, कुठं पार्टीला जायचं असलं, काय करायचं असलं तरी आईला मी सांगत असे. आणि कुठं जातो आहे, कारण तेव्हा मोबाईल नव्हते, केव्हा साधारण परत येणार आहे. आणि आईचाही पूर्ण विश्वास असायचा की आपला मुलगा असं काही करणार नाही की ज्यांनी त्याला त्रास होईल किंवा कुटुंबाला त्रास होईल. आणि त्यामुळे कसं वेगळं नातं आमचं निर्माण झालं होतं. आईला अभिमानी होता आणि आईने आमच्या सगळ्या पेठेत सगळ्यांशी तिचे संबंध होते माझ्याचे. म्हणजे त्या घरी काम करायला काही बायका पुढच्या काळात यायच्या. मला एक आठवण सांगायची मुद्दाम की आमचं शनिवार पेठमध्ये तसं सर्व जाती धर्म लोक आम्ही सुखांना आणतो. मग अशी मी सुरुवातीला आमच्या समोरच्या मुसलमान मंडळी सांगितलं, तसं वरच्या बाजूला जिथं आम्ही पूर्वी राहायचो तिथं सुतारवाडा म्हणून काही 4-5 सुतारांची घरं आहेत. त्यातल्याही काही बायका कामाला यायच्या. पुरुष मंडळी व्यवसाय सुतारकामाचा करायची करता बरं होती, पण कुटुंबाला मदत म्हणून बायकातील एक सुंदर म्हणून सुंदरबाई म्हणायला पाहिजे, माझ्या आईच्या जवळजवळ व्हायची होती पण तिला सुंदर म्हणायचे सगळे आणि आम्ही सुंदर म्हणायचं. ती फार तिचा आमच्या घराचा रुबाब असायचा. ती आम्हा पोराला बिराला दमदटी सुद्धा करायची, काही सोडायची नाही. तर मी जेव्हा प्रॅक्टिसला आलो तेव्हा सुरुवातीला मी केव्हा शाळेत असताना लग्न वगैरे करणार नाही, ते सुंदर मला नेहमी आईच्या देखरेच चिडवायचे. काय रे ब्रह्मचारी बुवा लग्न करणार नाही म्हणून आता कशा मुली बघतोयस. आणि इतका तिचा अधिकार चालायचा कारण आईनी या सगळ्यांना माईने जोडलं होतं. आमच्या घरात पूर्वी भाडेकरू होते, देशपांडे होते, केळकर सर इंग्लिशकूलमधले शिक्षक आणि त्यांच्या पत्नी विद्याबाई त्या पॉप्युलर आनंद इंग्लिशकूलला शिक्षिका होत्या. बाप तुम्ही मराठीच आहेत. त्याच्या नंतर मेहंदळे म्हणून डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यापूर्वी पांडव होते, त्याआधी काही वेळेस राव होते. उपासनी म्हणून इन्कम टॅक्समधलेच हे क्लार्क होते, ते होते. ते रिटायर झाल्यानंतर आमच्या घरामध्ये त्यांचे पत्नी मुलबाळ नव्हतं, मामा उपासनी म्हणायचो आम्ही. आणि त्यांचे वडील अण्णा आणि अम्मा आमच्या घरात राहत होते. अण्णा आमच्या घरामध्ये आजोबासारखेच असायचे. केळकर मास्तर तर शिकवायचेही अतिशय बहुसूत होते, संस्कृत नव्हतं. अष्टावक्र गीता लिहिताना मला त्यांचा खूप मार्गदर्शन लाभलं. म्हणजे संस्कृत शब्द आणला तर काय ते सांगायचे. विद्याबाईसुद्धा त्यांना माहेरचं नाव तारामती असेल बहुतेक, आई तारी म्हणूनच हाक मारायची. आणि म्हणजे माझ्या पत्नीच्या माझ्या भावजयांच्या बाळणपणात आईच करायची. जाताला बाळणपण झाल्यामुळे तर आई तारी लाक माहिती तारे चल बरोबर इतक्या हक्कानं संबंध आमचे राहिले. आजसुद्धा आता केळकर सर वारले, मेंदळ्यांच्या बाबा वारले, मोहनच्या आई होत्या त्याही वारल्या, म्हणजे सौ मेंदळे. त्यांचाच भाऊ अशोक शिंदे माझा मिळणार. पण आता विद्याबाई केळकर आहेत अजूनही, त्यांचा मुलगाही चांगला नोकरीला आहे. पण अजूनही त्यांचा दर वाढदिवसाला मला बायकोला मुलांना फोन येतात, साताऱ्याची आठवण येते असं म्हणतात. अर्थात ती जागा रिकामी झाल्यानंतर आपापच आमचे व्याप वाढत आहे, आपण ती जागा आम्ही वापरायला लागलो. आता कुणी भाडे करू नये पण मागचं अंगण आहे मुलांना खेळायला. आणि आईने आणखीन किती गोष्टी आम्हाला म्हणजे कुठं हट्ट करायचा नाही, सगळ्यांच्यासारखंच राहायचं. म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पाहिजे असं म्हणलं की आई एक दिवस सगळे आंबे गोळा करून दोन बादले असे त्यात भिजत घालायची, म्हणजे धुवाण्याकरता. म्हणायची काय आंबे खायचे ते खाऊन घ्या, परत मागायचं नाही. ऊसाचा रस आम्ही केव्हा ते हट्ट करायचो. ते दर होळी पौर्णिमेला सगळ्या मित्रांना बोलून ऊसाचा रस एक 2-3 घागरी असाय. तेव्हा 4 अण्याला 1 ग्लास, 1 अण्याला 1 ग्लास, 4 अण्याला
शेरभर आणि ती गागर काहीतरी 3 रुपयाला वगैरे असायची, अण्णा गुरुवाळ्यांचं गुरु असायचं तो लाकडीचं रकाचं. ते अनुमे आम्हाला आपली इच्छा किंवा हा वाजता कामा नये हे आईने आम्हाला कायम शिकवलं. माझा 50वीचा वाढदिवस झाला, आईलाही आनंद झाला, वडिलांना झाला, तर तो कुठल्याही आई वडिलांना होईल तसा. पण आईची तब्येत थोडी खालावत चालली होती. म्हणजे खालावत म्हणजे काय की आधी थोडे स्थूल प्रकृती झाली होती, गुडघ्यांचा त्रास सुरू झाला आणि मग गॅसेस व्हायला लागले. मग एकामुळे आलं, मग थोडंसं बी पी वाढलं, आधी मग नजर कमी झाली, चष्मा आला, मोतीबिंदू झाला नव्हता पण असं होईल असं वाटत होतं, पण आईला ऑपरेशन करून घ्यायचं होतं. मग ऐकायला कमी यायला लागलं, काय ती 71 वर्ष झालं आईचे 70 वर्ष, आणि आत्तापर्यंत सगळं आयुष्य श्रम करत गेलं ना. म्हणजे आम्ही वडिलांनी चांगले पैसे मिळवले, आमचं संपत काय म्हणतो त्याला, परिस्थिती खूप सुधारली, पण तरी आईची कष्टाची सवय सुटली नव्हती. कायम हात चालता राहिला पाहिजे, पाय फिरता राहिला पाहिजे अशी ती कळ, त्यामुळे त्याचा परिणाम कुठंतरी होत होता. अर्थात मुलं होती, अच्युतही अच्युतलाही मुलगा झाला तेव्हा, मुलगी झाली, नातवंड होती खेळायला. आई तेव्हा पुढं मग आमच्या अशोकच्याकडेच राहत होती ना, कारण त्याच्या मुली लहान होत्या मुलगा म्हणून. पण मग आम्ही लग्नामधून 1-2 दिवसात चक्कर मारायचो. पण मग तिला शेवटी व्यायामाला म्हणून अशोकने एक सायकल आणून ठेवली होती, उभी व्यायामाची असती ती. आईला आम्ही जबरदस्तीने चेष्टा करून बसवायचं त्याच्यावरती, पण तिला कंटाळा येत त्याचा. मग ऐकायला तर तो मशीन आणलं मी जाऊन पुढे, पण ती मशीन लावायची नाही. मग आम्हाला लक्षात यायचं की मिनटामिनटी आवाज घोघो येतो, म्हणलं काही सेट कर ना मशीन, ते सेट करता येतं तुला येईल, नाही नको मला येतं ऐकू असं म्हणे. आणि आमच्या लक्षात यायचं ना, काय बोललो की नुसता हसरा चेहरा केला की आपण ओळखायचं काय, पुरतं आईला कळलं नाही, मोठ्यानं परत बोललं पाहिजे. कधी कधी ओठांच्या हालचालीवरनं तिली मोमेंटनं ओळखायची सुद्धा, पण थकत चालली ती. काय अन्न मन मग त्रास व्हायला, पण सुदैवानं अच्युत डॉक्टर होता, त्याचं हॉस्पिटल जवळ होतं, काही लागलं तर अच्युत यायचा. मग थोडं बी पीच्या गोळ्या सुरू झाल्या, त्रास सुरू झाला, पण तिला हॉस्पिटलमध्ये जायचं नव्हतं. पण एकदा असं झालं की खरंच हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली, आणि मग अशोकची जीप होती तेव्हा, वाजता मागं बसायला आईला सोपं पडेल असं म्हणून जीपमध्ये बसवलं आईला, आणि आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला, जवळच हॉस्पिटल. पण तिने घराकडे आमच्या असं वळून बघितलं आणि हात जोडले, म्हणजे जसं काय आपण आता परत येणार का नाही, ज्या वास्तूमध्ये आपण जन्म काढला त्याला हात जोडला. आमच्या काळात म्हणजे मला तरी असं आता सांगताच सुद्धा मला असं होतं की ही काही लक्षण चांगलं नाही, पण सुदैवानं त्यातनं ती 4-5 दिवस थांबल्यानंतर बरी झाली, परत अशोककडे राहायलाही गेली. पण एकूण म्हणजे काय म्हणतो ना की खुणा दिसायला लागल्या त्या, की हे काय खरं नाही. माझा जुलै महिन्यात वाढदिवस असतो, तर दरवर्षी आईनी म्हणजे मला आठवत आहे तेव्हापासून आई म्हणजे आषाढी एकादशी 2 जुलै अशी ते तारीख असायची, तर आषाढी एकादशीला आई हळवाचे लाडू करायची कायम, आणि 2 जुलैला औक्षण करायची, आणि 1.25 रुपये आम्हाला द्यायची. 4 आण्याचं नाणं होतं सुरुवातीला, 5 पावल्या त्याला पावली म्हणायचं, 5 पावल्या द्यायची. तसं 2 जुलै 1995 माझा वाढदिवस झाला, तो मी अशोककडे गेलो, बाईंनी औक्षण वगैरे केलं, आणि मी नेहमी ते पैसे आणून माझ्याकडे एक बारकी बॉक्स आहे त्यात ठेवायचं पहिल्यापासून, आईने दिलेले 1.25 रुपये त्यात ठेवायचा. मग 2 जुलैला गेल्यानंतर आईने औक्षण केलं आणि 1.25 रुपये दिला नेहमीप्रमाणे, तो मी ठेवला त्या आणून बॉक्समध्ये ठेवून दिला. 2 तारखेला 3 आणि 4 तारीख गेली, आणि 5 तारखेला आई सकाळी उठली. म्हणजे आता हे मला नंतर कळलं, सकाळी उठली तेव्हा अशोकची धाकटी मुलगी SSCला बसवते बकुल म्हणून, तर आईने चहा टाकला, आधीन टाकला, आणि बकुलला उठवलं, बकुल उठ अभ्यासाला बस म्हणून 4:30 आणि तिला सांगितलं आता चहा काढून ठेवला, चहाची पावडर साखर घातली, चहाकडे बघ जरा असं सांगितलं, आणि हे सांगितलं आणि आई आपोआप शांत झाली. म्हणजे ज्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतो ते काही कळे ना, म्हणजे अशोकची बायको बायको होती तेव्हा तिथे बाहेरही गेली ती,
आणि काय करावं काय कळेना. ती निघाली ती मुंबईला त्या दिवशीच येणार होती, पण अशोक होता घरी आणि बुकुलला कळेना. अशोकने फोन केला, अच्युत आला कालनं, डॉक्टर आहे तो, मी गेलो, बरं सगळ्या सापडतात. मग काय पुढे करायचं काय, भाऊ काका आमच्या घरी होते, त्यांना सांगितलं भाऊकांना, म्हणजे भाऊका असे आमचे कठोर होते, आई अनेक दावड्याचे हिटर आहेत म्हणून, पण भाऊ काही सुन्न झाले होते. आणि मग त्या दिवशी आम्ही थांबलो, अशोकची बायको यायची मुंबईवरून, ती आपली दुपारी 2 वाजता. खूप आमचा मित्रपरिवार जमला सगळ्यांचा. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण खासदार होते, तेही आले, आणखीन अभेसिया राजे सगळे आले मित्र. आणि आम्ही ते जायचं दुपारी मावळीला दहन केलं. एक अध्याय संपला असं मला वाटतं. आणि भाऊकांच्या दृष्टीने तर तो मोठा धक्का होता, आम्हाला मुलांनाही धक्का होता. काय असतं की आई आहे हा एक आधार असतो, आपल्याला कुठलीही दुःख सांगायला आईसारखी जागा नसते. वडील असतात पण वडिलांचं नातं वेगळं, आईचं नातं वेगळं. पण ते 5 जुलैला म्हणजे ते पैसे मी नुकते पेटीतच ठेव त्या बॉक्समध्ये ठेवलेले होते, ते सुद्धा नाही माहेर होते, माझ्या खिशातच होते, ठेवायचे होते त्याच्यात. आणि आईचं निर्माण झालं, म्हणजे एक आयुष्यातला एक मोठा ठेवा आम्ही सगळ्यांनी गमावला. पण शेवटी कालगती असते ना, पुढे जायला लागतं. पण आईने केले संस्कार हे कायमचे आपल्याबरोबर राहतात. आज आम्ही काही जे करणं, कुणी म्हटलं की तुमच्याकडे बघा मला स्फूर्ती मिळते. आता आम्ही 76-77 वर्षात झालो, त्यामुळे कुणी भेटलं की लोक पाया पडतात. आपण अशी अक्षवंत म्हणतो, नाही नाही तुमच्याकडे बघून आदर्श वाटतो वगैरे म्हणतात. ते खरं जे काय किरकोळ असेल ते आमच्या आई वडिलांचं देणं असं मला वाटतं. म्हणजे खरोखरीत की असं म्हणतात ना की मूर्ती घडवतात, तसं आईने आम्हाला घरातनं सगळे टक्के टोणपे करून घडवलं, जे संस्कार आहेत ते दिले, असं आईचं ऋण आहे. असं म्हटलंय ना की म्हणून म्हणती भले ऋणांना जन्म द्यायचे पेटे. गदी मालकोंची फार कविता सुंदर आहे. उमेचे रमेचे जसे जन्मदार नावा कवितेचं पूर्ण मला पाठ नाही आहे, पण पहिलं कडवं पाठ आहे. उमेचे रमेचे तसे शार जपत ध्यान तैसे तुझे जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझ्या वंदितो माऊली पावलास. मी दुसरा चित्रपट केला तेव्हा अर्थात आई होती, पण तो आईच्या नावाला आईला अर्पण केला पहिला चित्रपट. आणि त्याला ह्या ओळी त्या सुरुवातीला अर्पण पत्रिका पडद्यावर पण दिसतं ना, त्यामध्ये ह्या ओळीही घातल्या त्या. अच्छा, आईच्या जीवनावर आमचा फार प्रभाव आहे सगळ्या बाबांच्या. आणि जो साधेपणा आहे, काही कणव आहे, मस्ती अंगात आलेली नाही, हे सगळं ते आईचं देणं आहे असं आम्हाला मला तरी वाटतं. आम्ही सगळ्या भावनाच वाटतं. हा भाग इथे संपवतो मी. आता पुढचा बहुतेक शेवटचा भाग होईल 21वा, आणि ही मालिका संपेल. आई गेल्यानंतर दिवाळी जेव्हा आली तेव्हा केलेली ही कविता आहे. दिवाळीच्या वेळादर मी दिरटीवरती कविता छापतो दरवर्षी, त्यातली त्यावर्षी ही कविता छापली. आज पहिली दिवाळी, आज पहिली दिवाळी जेव्हा नाही हो माऊली, प्रेमछत्राची सावली आज असे हरपली. मायेचे ते मोरपीस आठवते रात्रंदिस, तुटे जीवनाशी आस सूर्य विसरे प्रकाश. रांगताना चालताना बोल बोबडे बोलताना, तिच्या मायेचा आधार सारे तोल सावरताना. रांगताना चालताना बोल बोबडे बोलताना, तिच्या मायेचा आधार सारे तोल सावरताना. वेलू जाई गगनावरी परिमूळ धरित्री माई, वेळू जाई गगनावरी परिमूळ धरित्री माई, यशसंपदा वेलू जाई गगनावरी परिमूळ धरित्री माई, यशसंपदा ती कीर्ती श्रेय सारे तिच्या पायी. तिचं गुण गावे किती सारी शब्द कळा रीती, तिचे गुण गावे किती सारी शब्द कळा रीती, आम्हा भावंडांच्या ठाई साठवल्या तिच्या रीती. तिचे गुण गावे किती सारी शब्द कळा रीती, आम्हा भावंडांच्या ठाई साठवल्या तिच्या रीती. माझे घर परी आज आहे, माझे घर परी आज आहे उभे अंधारात, नाही पणत्यांची रांग नाही फटाक्यांची मात.
माझे घर परी आज उभे आहे अंधारात, नाही पणत्यांची रांग, नाही फटाक्यांची मात. असं म्हणत तेजाळले, घर माझे अंधारले, परी मनाचे देवारे तुझ्या प्रकाशी ना आले. असं म्हणत तेजाळले, घर माझे अंधार आले, परी मनाचे देवारे तुझ्या प्रकाशी नहारे. तीच तुझी शिकवण, गिळा दुःख अंधारात, सुख वाटावे जनस, द्यावा जगाला प्रकाश. तीच तुझी शिकवण, गिळा दुःख अंधारात, सुख वाटावे जनस, द्यावा जगाला प्रकाश. लक्ष दिव्यांचा प्रकाश असे तुझ्या पुढे फिका. लक्ष दिव्यांचा प्रकाश असे तुझ्या पुढे फिका, आज तुला आठवून पायी ठेवतो हा माथा. लक्ष दिव्यांचा प्रकाश असे तुझ्या पुढे फिका, आज तुला आठवून पायी ठेवतो हा माथा, पायी ठेवतो हा माथा, पायी ठेवतो हा माथा. आज इथेच थांबतो. उद्या शेवटचा 21वा भाग आणि ही मालिका संपेल. नमस्कार.